which occur many times in unpredictable dangerous events which occur many times in the environment are known as disaster. Unpredictable dangerous events which occur many times in the environment are known as disaster. आता ही नॉर्मल डेफिनेशन झाली. आता युनायटेड नेशन जी डिझास्टर ची डेफिनेशन दिली ती पण लिहूया खाली लिहा. त्याच्यातच लिहा कारण दोन्ही डेफिनेशन आहेत. अकॉर्डिंग टू युनायटेड नेशन खालच्या ओळीला दोन्ही पैकी कुठली लिहिली तर तुम्हाला परीक्षेत मार्क मिळतील काळजी करू नका. अकॉर्डिंग टू युनायटेड नेशन डिझास्टर इज डिफाइंड ऍज the sudden event that leads to the huge loss of life and property. पुढचा प्रश्न, what are the types of disasters? There are two types of disasters. Natural disasters and man-made disaster. Natural disaster and man-made disasters. Natural disasters मध्ये लिहा. Natural disaster मध्ये flood. FLOODS floods, comma wet and dry famine. WET wet and dry famine. Spelling there FAMINE. दुष्काळ. Wet and dry famine म्हणजे ओला कोरडा दुष्काळ मराठी मध्ये. ओला दुष्काळ म्हणजे भरपूर पाऊस झाला, कोरडा दुष्काळ म्हणजे पाऊसच नाही. फ्लड्स वेट अँड ड्राय फेमाइन. त्यानंतर सायक्लोन्स, परवा आलेलं निसर्ग वादळ वगैरे होतं बघा, तोक्ते वादळ काय नाव होती की त्याची. सायक्लोन्स कॉमा अर्थक्वेक्स. Volcanoes, etc.
मॅनमेड डिझास्टर मध्ये लिहा, लीकेज ऑफ पॉइजनस गैसेस, इफेक्ट ऑफ एटॉमिक टेस्ट, एक्सीडेंट्स, वॉर, फायर, बॉम्ब ब्लास्ट, फोर्स्ड माइग्रेशन, टेररिज्म, रेप्स आर एपीईएस रेप्स एंड चाइल्ड लेबर। आता कसं आहे माहिती का, आता हा प्रश्न क्वेश्चन परीक्षेला कसा येऊ शकतो मी सांगतो तुम्हाला, नीट लक्षात। पहिल्यांदा डिफाईन डिझास्टर येऊ शकतं, व्हॉट आर द टाइप्स ऑफ डिझास्टर येऊ शकतं, दुसरं आहे ऑड मॅन आउटला सुद्धा विचारू शकतात तुम्हाला। ऑडमॅन आउटला काय करतील, समजा असं एखादा विचारतील तुम्हाला टेररिझम, किंवा अॅनॉलॉजीला सुद्धा विचारतील, टेररिझम आहे, वॉर आहे, फायर आहे, बॉम्ब ब्लास्ट आहे आणि कॉलरा देतील, हेपॅटायटिस देतील। तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की हे सगळे मॅनमेड आहे, ते हेपॅटायटिस किंवा कॉलरा जे आहे ते बायोलॉजिकल आहे, हे लक्षात आलं पाहिजे। म्हणजे प्रश्न एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी अशा टाईपचा प्रश्न येईल, तुम्ही असं डिफाईन केलं पाहिजे ह्याच्यावरती काय प्रश्न येऊ शकतो। तुम्ही काय करताय, क्वेश्चन आन्सर असं लर्न करता, मग काय होतं क्वेश्चन बदलला की तुम्ही कन्फ्यूज होऊन जातो, तसं नाही। आपण उलट आपणच करायचं की आता हा जो क्वेश्चन दिला, जसं मी व्हॉट आर द टाइप्स ऑफ डिझास्टर दिला, तर समजा तसा प्रश्न येईल पण नाही आला तर काय येऊ शकतं, तर ऑड मॅन आउट येऊ शकतं, अॅनॉलॉजी येऊ शकतं। अॅनॉलॉजी कसं येईल की मॅनमेड डिझास्टर टेररिझम, कळलं का, नॅचरल डिझास्टर डॅश असं येऊ शकतं, ते उलट पण येऊ शकतं, टेररिझम मॅनमेड डिझास्टर अर्थक्वेक डॅश असं येऊ शकतं। तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, तुम्ही याचा नाही सर हे शिकवलंच नाही की असं नाही, प्रश्न कसाही आला तर उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे, त्यातच असतं लक्षात ठेवा, जसं आता मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे। आता पुढचं घेऊया आपण, इफेक्ट ऑफ डिझास्टर लिहून घ्या, व्हॉट आर द इफेक्ट, इफेक्ट्स म्हणूया आपण त्याला, पाच मिनिटं हवेत पटपट लिहा, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ डिझास्टर। सगळ्यांनी आजच्या आज पेपर आणून द्या, मी चेक करून देतो तुम्हाला लगेच, व्हॉट आर द इफ, हा नाही नाही, जे झाले की सांगतो तुम्हाला, ग्रुपवर सांगतो की ऑनलाईन क्लासमध्ये सांगतो, कारण तुम्हाला ती वही परत दिली पाहिजे ना, पुढच्या वेळी परत त्या वहीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे। लिहा पहिला पॉइंट, द ग्रेट लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ द पीपल, द ग्रेट लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ द पीपल, पहिला पॉइंट। काय काय इफेक्ट होतात बघा, लाईफ आणि प्रॉपर्टीवर इफेक्ट होतो, सेकंड डिफरंट एरियाज ऑफ लाईफ, डिफरंट एरियाज ऑफ लाईफ लाईक, दोन मिनिटं राहिले तरी संपलं तरी मी उद्या कंटिन्यू करेन, डोंट वरी।
मी परत सांगतोय आपण कमीत कमी तास का घेतोय आणि बाकीचे विषय का नाही सुरू केले, याचं कारण असं आहे की जास्तीत जास्त विषय ऑफलाईन मध्ये संपवावे हा विषय आहे. आणि जरी समजा आपल्याला थोडस अजून वेळ लागला समजा, तरी परीक्षा काय तुमच्या मला वाटत नाही की मार्च मध्ये दिली, ते पुढे जाणार पण लक्षात ठेवा. कारण जेवढं हे शाळा किंवा हे उशिरा चालू होतील तेवढं परीक्षा सुद्धा उशिरा होती, त्यामुळे आपल्याला पुढे हा टाइम मिळणारच आहे. डोंट वरी अबाउट इट. डिफरंट एरियाज ऑफ लाईफ लाईक इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल, पॉलिटिकल, लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन आर अफेक्टेड ड्यू टू सडन डिझास्टर. लास्ट वन मिनिट आहे. थर्ड पॉइंट अजून आहे त्याच्यात पॉइंट, बहुतेक संपेल उद्या घेऊया पण ते परत. द लाईफ, पुढचा पॉइंट, द लाईफ इन द अफेक्टेड एरिया इज टोटली डिस्टर्ब. लाईफ इन द अफेक्टेड एरिया इज टोटली डिस्टर्ब. चौथं, नेचर अँड ड्युरेशन ऑफ इच डिझास्टर